आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला त्याच वेळी गंगा गायब झाली. ती कुठेही असली तरी लवकरात लवकर घरी आली पाहिजे. तू इथे काय करतेस? दरवाजाला तर कडी लावली होती, मग तू आत कशी आलीस? इतकं मोठं पाप करून शांतपणे झोपताय तुम्ही? तुम्ही केलेलं कृत्य मला कळलेलं आहे. अगं काय बोलतेस काय तू? तुम्ही गंगाचा खून केलात. गंगाचा खून मी केला? गंगा अचानक गायब झाली म्हणून तू माझ्यावर असा खोटा आरोप लावतेस सीता? मी सीता नाहीये, जानकी आहे मी. जीव जाताना किती यातना होतात माहितीये तुम्हाला? आत्ता कळतील तुम्हाला. बोला, काहीही दोष नसताना गंगाचा खून का केला? तिला मारायला मन धजावलं कसं तुमचं? गंगाचा खून मी नाही केलाय ग. मी एक आत्मा आहे आणि गंगा बरोबर जे काही घडलं ते मी माझ्या शक्तीने शोधून काढलंय. मला फसवू शकणार नाही तुम्ही आणि माझ्यापासून काही लपवू शकणार नाही. मला सगळं कळलेलं समजलं. खोटं बोलून फसवायला मी बिचारी गंगा नाहीये, कळलं? मी जानकी आहे. गंगाचा खून तुम्ही केलाय याबद्दल मी तुमच्या मुलाला नक्की सांगणार. जानकी, माझ्याबद्दल अरुणला काही कळता कामा नाही, म्हणूनच मला गंगाला मारून टाकावं लागलं. मेहरबानी करून अरुणला ही गोष्ट सांगू नकोस. त्याऐवजी तूच तुझ्या हाताने मला मारून टाक. इतरांपेक्षा तुम्हाला तुमचा मुलगा प्रिय आहे हे माहिती आहे मला. पण आता अरुणला तुमच्या बद्दल सगळं खरं सांगणं हीच तुमच्यासाठी शिक्षा आहे. हे बघ जानकी, अरुणला जर का ही गोष्ट कळली तर तो स्वतःला सावरू शकणार नाही, तो स्वतःचा जीव देईल. जर तुला हे त्याला सांगायचं असेल तर तू सांगू शकतेस. आधीच देवसेनाने तिची आई कायमची कमावली आहे. आता देवसेना
असेन तिच्या वडिलांना पण गमावून जर का ती अनाथ होणार असेल तर जा जाऊन सांग त्याला मी जे काही केलं ते चुकीचंच आहे पण 20 वर्षांपूर्वी आम्ही वनदेवीच्या मंदिरात जी चूक केली ती माझ्यासाठी नाही तर ते मी माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी केलं मला रात्रंदिवस त्या चुकीची आठवण येते प्रायश्चित्त करण्यासाठी मी अनेक मंदिरात गेलो कितीतरी मंदिरं बांधली कुंभ अभिषेक केला अन्नदान केलं पण गंगाने वनदेवीच्या मंदिरातून आम्ही जे कालचक्र चोरलं होतं ते तिने पुन्हा तिथे ठेवायला सांगितलं आणि ते कालचक्र ठेवायला मी तयार देखील झालो होतो पण कालचक्र जर का परत ठेवलं तर अरुण आणि देवसेनाचा जीव धोक्यात येऊ शकतो असं तंबोराने सांगितलं म्हणूनच त्यांनी खोटी कालचक्र तयार करून घेतली आणि ती गंगाला द्यायला सांगितली आता तूच सांग मी काही चुकीचं केलं गंगा वनदेवीचं मंदिर शोधू शकणार नाही असा मी विचार करत होतो पण गंगाने ते मंदिर शोधून काढलं आणि तिथे ती कालचक्र ठेवण्यासाठी गेली पण ही कालचक्र खोटी आहेत हे जेव्हा गंगाला कळलं तेव्हा ती सगळं अरुणला सांगून टाकेल असा तिने हट्ट धरला मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला अरुणला काही सांगू नकोस अशी विनवणी केली पण गंगा तिचा विचार बदलायला तयार नव्हती मग मला दुसरा कुठलाच मार्ग सुचला नाही आणि मग याच कारणाने मला गंगाला मारून टाकावं लागलं मी आधी जी चूक केली होती ती चूक मी पुन्हा पुन्हा करत बसलो अरुण सुखात राहावा म्हणून गंगाचं त्याच्याशी लग्न लावून दिलं पण तिचा खून माझ्याच हातून व्हावा याहून मोठ दुर्दैव नाही मी जे काही केलं ते माझ्यासाठी नाही तर माझ्या कुटुंबाचं भलं व्हावं यासाठीच केलं आणि त्यासाठी मी आज माझं सगळं सुख गमावून बसलोय मी केलेल्या चुकीसाठी या कुटुंबाची कुलदेवी सारखीच असणारी तू मला जी काही शिक्षा देशील तिचा मी आनंदाने स्वीकार करेन या कुटुंबात जशी मी सून म्हणून आले तशीच या कुटुंबात गंगा सुद्धा आली होती आपल्याच घरातली माणसं या कुटुंबाच्या मुळावर उठली होती पण मी आणि गंगा या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभ्या होतो मी आणि गंगा सदैव या कुटुंबाच्या भल्याचाच विचार करायचो गंगावरच्या प्रेमापोटी आज मला इथे तुमच्या समोर असं यावं लागलं बाबा मी तुमच्या समोर आले हे तुम्ही कुणाला सांगू नका बाबा मी आउट हाउस मध्ये होते इथे कशी आले मी अगं काही नाही ग मला तहान लागली होती कोणीच नव्हतं म्हणून तू मला हे पाणी आणून दिलं मी पाणी आणून दिलं हो बाळा हे पाणी तूच घेऊन आलीस जा झोप जाता जा 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 गंगा घरात नाही कळल्यावर ती उगाच तिच्या बद्दल नको ते प्रश्न विचारेल मलाच आता काहीतरी करावं लागेल
पेस्ट आणि ब्रश घेऊन ये. जाऊ दे, मीच माझी घेऊन येते. मागितली म्हणून तूच ब्रश आणि पेस्ट आणून दिलीस. थँक यू आई. मी ब्रश करते. हा तू टॉवेल पण दिलास. आई ठीक आहे आई, मी आंघोळ करून येते. हा सर, गंगा बद्दल काही माहिती मिळाली का तुम्हाला? नाही सर, अजून काही कळलेलं नाही, पण आमचे प्रयत्न चालू आहेत. मी तुमच्याच भरोश्यावर आहे. तुम्ही शोधून काढणार ना तिला? हो नक्की सर, माहिती कळल्यावर लगेच कळू, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे सर, मी फॉरेस्ट ऑफिसर बरोबर बोलतो. ठीक आहे सर. हॅलो. हा सर, मी अरुण बोलतोय सर. होमवर्क कंप्लीट करून टेबलवर ठेवलाय, ते माझ्या स्कूल बॅग मध्ये ठेवून दे ना. करून ठेवलीस, खूप थँक यू आई. आई आई हाय आई. आई तू माझा टिफिन सुद्धा तयार करून ठेवलास. गंगा कुठे आहे? काल मंदिरात गेलेली, अजून परत आली नाही. गंगाला यायला अजून 2-3 दिवस लागतील. का? अगं ती देवदर्शनासाठी गेली ना. मला न सांगता निघून गेली. अगं तिच्या नातेवाईकांनी ना तिला बोलावून घेतलं, आणि आता त्यांनी बोलावलं म्हणून ती घाई गडबडीत निघून गेली. तुलाही न सांगता जावं लागलं ग तिला. बिचारी गंगा दिवसभर घरात असते ना, मग बाहेर फिरून आली तर तिलाही बरं वाटेल. ते ठीक आहे ग, पण तिला यायला अजून 3 दिवस लागतील. तिला सोडून इतके दिवस कशी राहू. पण आता मी आहे ना तुझ्यासोबत, काय हवं नको ते मला सांग. तू आहेस ते ठीक आहे, पण गंगाचा आवाज न ऐकता तिच्याशी न बांधता मी कशी राहू सांग बर. मी तिच्या बरोबर कशी राहते तुला माहितीये नाही, तू बघितलंयस ना. तू गंगाला फोन लावून दे ना, मी बोलते तिच्याशी. गंगा देवदर्शनासाठी गेली ना, तिला कशाला डिस्टर्ब करायचं. गंगा कुठल्याही देवळात असली तरी ती माझ्यासाठीच प्रार्थना करते, माझ्यावर खूप प्रेम आहे तिचं. ठीक आहे आई, गंगा केरळला गेली होती तेव्हा कसं ऍडजस्ट केलं तसंच आता पण ऍडजस्ट करते मी. मला उशीर होतोय, हा मी शाळेत जाते. हा घे लंच बॉक्स. हे दिवसी ना बाबा, तू शाळेला स्वतःहून तयार झालीस? हो बाबा, गंगा देवदर्शनासाठी गेली आहे, तिला अजून 3 दिवस लागणार आहेत ना यायला. मग तिची वाट न पाहता माझी मीच शाळेसाठी तयार झाले. मी बरोबर केलं ना? गंगा येईपर्यंत ना असं शाणा बाळासारखा वागायचा. गंगा नाहीये तर मी तुम्हाला त्रास नाही देणार, एकदम गुड गर्ल सारखी वागणार. हे बघा, मी स्वतःची स्वतः आंघोळ करून तयार झाले. मी अशीच राहिले तर गंगाला अभिमान वाटेल. बाबा तुम्ही पण गंगाची वाट पाहू नका, नाश्ता करून घ्या. हा मी शाळेत जाते, उशीर होतोय. नाही ग थांब, मी पण येतो. हा हा
हे गे बाय देवसेना. अरे देवा. बाय बाबा. बाय 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 बाबा. तुम्ही देवसेनेला शाळेसाठी तयार केलत? गंगा मंदिरात गेली म्हणून मंजू आत्याने सांगितलं असं वाटतंय मला. तिने शाळेची तयारी स्वतःहूनच केली. गंगा घरात नाही म्हणून देवसेनेला त्रास होईल असा विचार करत होतो, पण ती तर समजूतदार निघाली ग. पण देवसेना गंगाची चौकशी करण्याआधी आधी तिला आपल्याला शोधून काढावंच लागेल. परमेश्वरा, गंगा जिथे कुठे असेल तिथून तिला लवकर घरी घेऊन ये. येतो गदुर. हो ठीक आहे, रात्री जेवायला येणार ना? अरे बाबा या ना. या ना बाबा. या या बसा या, ना. या बाबा बसा. अरे रे बाबा हे कशाला. बसा ना बाबा. बसा ना बाबा. दुर्गा यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. हो ठीक आहे. काय हो बाबा, आमची आठवण आता झाली का? आणि तुम्ही एकटे का आलात? गंगा कुठे? काय झालं बाबा, काय झालं, कशाला रडताय बाबा? काय झालं ते सांगा ना बाबा. काय झालं बाबा, कशाला रडताय तुम्ही? काय हो, काय झालंय ना? काहीच कळलं नाही बाबा. घ्या आधी पाणी पिऊन घ्या. काय झालंय ना बाबा, कशाला रडताय सांगा ना बाबा. रडू नका बाबा, काय झालं ते नीट सांगा. काय झालंय ते सांगा ना आम्हाला बाबा. गंगा घरात नाही, ती कुठे गेली ते तेही माहित नाही ग. हे काय बोलताय बाबा? गंगा घर सोडून गेली ग. बिचारी कुठे गेले कळत नाही. 2 दिवसापासून त्रास सहन करतोय मी. तुम्हाला भेटून मनाला शांती मिळेल म्हणून. काय सांगतोय रे बाबा. गंगा कोणालाही न सांगता मंदिरात गेली होती. अरे बापरे. ते पण जंगलातल्या मंदिरात. अरे रे. अशा मंदिरात जाण्यासाठी तिला काय त्रास झाला काहीच कळत नाही. बाहेर जाताना माझ्या पाया पडून आशीर्वाद घेऊन गेली, पण मंदिरात गेली ती परत आलीच नाही. बहुतेक जेव्हा तिने तुमच्या पाया पडली आणि आशीर्वाद घेतला, तेव्हाच बहुतेक तिने घर सोडायचं निश्चित केलं होतं. अरे काय म्हणतोस तू? आता तुम्हाला कसं सांगावं काही कळत नाही, पण इतकं सगळं घडल्यानंतर जे काही घडलं ते तुम्हाला मला सांगावंच लागेल. बहुतेक जेव्हा तिने तुमच्या पाया पडली आणि आशीर्वाद घेतला, तेव्हाच बहुतेक तिने घर सोडायचं निश्चित केलं होतं. अरे काय म्हणतोस तू? आता तुम्हाला कसं सांगावं काही कळत नाही, पण इतकं सगळं घडल्यानंतर जे काही घडलं ते तुम्हाला मला सांगावंच लागेल. कोणाला काही सांगायचं नाही असं गंगाने सांगितलं होतं, म्हणून आम्ही गप्प बसलो. सीताच्या गळ्यात कुणी मंगळसूत्र बांधलं हे शोधण्यासाठी गंगाने आमच्याकडे मदत मागितली होती. त्यानंतर आम्ही सीतेला मंदिरात भेटून माझ्या दिराला तिचा नवरा असल्याचं नाटक करायला लावलं. सीताला काय करायचं कळलं नाही आणि ती आमच्याशी भांडण करून तिथून निघून गेली. त्यानंतर आम्ही सीताला शोधत शोधत तुमच्या महालात आलो होतो. तुमच्या घरातल्या सगळ्यांसमोर आम्ही भांडण केलं, तरीही अखेरपर्यंत सीताने तिच्या नवऱ्याबद्दल काहीच सांगितलं नाही. इतका प्रयत्न करूनही आम्ही तिचा नवरा कोण आहे याची माहिती नाही काढू शकलो. त्यानंतर गंगा आमच्या घरी आली होती, तेव्हा सीता आणि अरुण सुद्धा इथे आले होते. त्यांना पाहिल्यावर मी गंगाला लपून राहायला सांगितलं, तेव्हाच आम्हाला सुद्धा कळलं.
तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र मीच बांधलंय. अरुणनेच सीताच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय हे सगळं ऐकून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. गंगाच्या मनालाही खूप वाईट वाटलं. अरुणने तुझी फसवणूक केली आहे हे सगळं घरातल्यांना सांगून जाब बिचाराला सांग असं मी गंगाला सांगितलं होतं, पण ती माझं काहीच ऐकायला तयार नव्हती आणि मला कसलाही न्याय नकोय असं म्हणत रडत रडत ती इथून निघून गेली. बाबा, तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल बाहेर कोणालाही न सांगता ती स्वतःच त्रास सहन करत बसली. बहुतेक याच कारणांमुळे ती घर सोडून गेली असावी. अशी परिस्थिती कोणावरच नको येऊ दे बाबा. घर सोडून जायचा निर्णय घेतलाच होता तर तिने इथे येऊन राहायचं ना. ती आपल्या लोकांबद्दल विचार न करता अशीच निघून गेली म्हणजे ती तिच्या मनाशी नक्कीच काहीतरी ठरवून गेली असेल. बाबा, मला खूप भीती वाटते. बाबा, ती रागाच्या भरात काही वेडवाकड करण्याआधी आपल्याला तिला शोधावंच लागेल. बाबा, एवढंच नाही तर गंगाला फसवणाऱ्या त्या अरुणला देखील सोडायचं नाही. गंगा सोबत जे काही घडलं त्याचा जाब विचारायलाच हवा. मी येतो तुमच्या सोबत, चला आपण सांग. सत्य काय आहे ते आता उघड झालंय. आता काय करायचंय ते मला माहित आहे. साहेबांनी कुटुंब कुटुंब म्हणून विश्वास दाखवलेल्या गंगाच्या आयुष्यासोबत त्यांनी खेळ केलाय. मी या लोकांना सोडणार नाही, बघून घेईन. तुला काही त्रास झाला तर ते विचारायला आम्ही आहोत हे सगळ्यांना कळायला हवं म्हणून आम्ही पण येतो. दुष्ट कामांसाठी लोकांची गरज असते. न्याय निवाडा करायला मी एकटाच पुरेसा आहे. मी बघून घेईन. ही गंगा आहे ना, कधीच कोणाचं ऐकत नाही. अरे, अरुण त्या दिवशीच बोलत होता जाऊ नको जाऊ नको म्हणून. मग कशाला गेली काय माहित. त्या घरातल्या लोकांचं तिने कधी ऐकलंय. आता बघ ना, सगळ्यांना त्रास झाला ना. तिला कुठे जाऊन शोधायचं आपण आता. हे बघ रे बाबा, आपण असंच बोलत राहिलो तर काही सुद्धा उपयोग नाही. अरुण, गंगा कुठे गेलीये काही कळलं का रे. आतापर्यंत काहीच माहिती मिळाली नाही म्हणून मी पार्वती पुरमला निघालो. अरुण, मी पण येतो. चल, मी पण येतो अरुण, चल जाऊ. नको नको, मी बघून घेतो काय ते. अरुण, काय झालं. काय करतो. माझी मुलगी तुझ्या भरोशावर ठेवली होती, तिच्या विरोधात असं काम करायचं तुझ्या मनात कसं आलं. बोल ना, तुमच्या कुटुंबाचं भलं करून तिने चूक केली का. अरे बोल ना, तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. आणखी काही चूक नाही तिची. इतक्या निर्मल मनाची होती ती. तिच्या सोबत धोका केलास तू, दगा दिलास तिला तू, प्रताळणा केलीस तिची तू नवरा म्हणून. अरुणची कॉलर धरायची तुझी हिम्मतच कशी झाली. तुम्ही तुमच्या जावयावर असा हात कसा काय उचलू शकता. काय झालंय काय ओंकार. माझ्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून या घरात लग्न लावून दिलं होतं तिचं मी. अरे पण काय झालंय ते नीट सांग ना ओंकार. अशा माणसाशी काय बोलायचं जो स्वतःच्या जावयाची कॉलर धरतो. हा या घरात राहता का. तुझी कॉलर पकडणाऱ्या माणसाला आता या घरात जागा नाही. जसं गंगाला हकलवून लावलं तसं हकलवा. तुम्ही सगळी एक नंबरची निर्दयी माणसं आहात. गंगाला मी का बाहेर काढेन सांगा ना. गंगा मला सापडत नाहीये म्हणून मी स्वतः टेन्शन मध्ये आलो. तुला तर खूपच आनंद झाला असेल. माझ्या पोटचा गोळा, माझी गंगा हरवली म्हणून तुला आनंद झाला असेल. तू आता खुश झाला असेल. माझ्या मुलीचं आयुष्य तू बर्बाद करून टाकलंस रे. काय झालं तुला, तू असा का वागतोय. तुमच्या मुलाने माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलंय. हे तू काय बोलतोय. मी काय बोलतोय. या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा कोण आहे.
इतके दिवस आपण सगळे शोधत होतो ना, त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र तुमच्या मुलानेच बांधलंय. गंगा सापडत नाहीये म्हणून तोंडाला येईल ते बरळू नको सोमकार. मी खोट बोलत नाहीये. माझ्या नात्यातल्या दुर्गाच्या घरी छोटे मालक सीतेला घेऊन गेले होते आणि स्वतःच्या तोंडाने हे सांगितलंय. गंगा पण तिकडेच होती, तिने सगळं ऐकलंय. हे खरंय की नाही विचारणार नाही यांना आता. हे काय अरुण, तू असा शांत का होतोयस? हे जे काय बोलतात ते खोटे असं सांग तुझ्या तोंडाने. ते खरं बोलतायत. सीताच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणार मीच आहे. सीताच्या गळ्यात जाणून बुजून मंगळसूत्र नाही बांधलं. तशी परिस्थिती ओढावली म्हणूनच मला ते बांधावं लागलं. तेव्हा काय झालं होतं माहितीये? तुम्हाला काय बोलायची गरज नाहीये. सगळ्यांच्या विरोधाला नाजू म्हणता माझ्या मुलीचं तुमच्या सोबत लग्न लावलं होतं ना, आणि तुम्ही माझ्या मुलीचा विश्वासघात केला. गंगा सोबत जे तुम्ही वागलात त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. नाही, त्यांची काही चूक नाहीये. ते फक्त माझी मदत करत होते. या सगळ्या प्रॉब्लेम साठी मी जबाबदार आहे. हे सगळं माझ्यामुळे झालं. तू काही बोलू नको. तुझ्यासाठी गंगा माझ्या सोबत सुद्धा भांडायची, पण तू तिचा विश्वासघात केलाय. शेवटपर्यंत तू खरं का नाही भूललीस? तिने तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं ग, पण तू तिच्या आयुष्याची राग रांगोळ करून टाकलीस. हे बघा, तुमचा राग मी समजू शकतो, पण नक्की काय झालं होतं ते सुद्धा तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल ना. तुम्ही काही सांगू नका, मला काही ऐकायचं नाहीये. सगळं खरं खरं दिसतंय आता. माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. जर तुमच्या चाड असेल तर माझ्या मुलीशी तुमचं लग्न होऊन 6 महिने झाले, पण या 6 महिन्यात एकदा तरी तिच्या सोबत तुम्ही नवऱ्यासारखं वागलात का? एक दिवस तरी तिला बायकोसारखं वागवलत का? मी काय विचारतोय कळत नाहीये का? ठीक आहे, चला सगळ्यांना कळेल अशा स्पष्ट भाषेत विचारतो. माझ्या मुलीसोबत तुमचे काही संबंध आहेत की नाही सांगा मला. तुमच्या मध्ये नवरा बायकोचं नातं कधीच नव्हतं, हेच सत्य आहे. पाहिलं तर मालक, तुमच्या मुलाने माझ्या मुलीची काय दुर्दशा करून ठेवली आहे. पाहिलं ना, तुमच्या मुलाने माझ्या मुलीला या घरातली कामं आणि त्याच्या मुलीला सांभाळण्यासाठी ठेवलं. माझी मुलगी या घराची सून नाही, तुमची मुलगी असं म्हणालात ना. तुमच्या मुलाने माझ्या मुलीवर केलेला अन्याय न्याय करा आता मालक. तुमच्या कुटुंबासाठी तुरुंगात गेली होती. गंगासाठी कोणी नसलं ना, तरी मी जिवंत आहे. तिचा हक्क मी तिला मिळवून देईन. काय झालं मालक, आता शांत का उभे? सगळ्यांसाठी तडजोड करणाऱ्या गंगाला तुम्हीच वाढवलं ना. तिला काही त्रास होत असेल तर तुम्ही नाही चौकशी करणार का? गंगासाठी तुम्ही काहीच बोलणार नाही. तुमच्या मुलाने चूक केली म्हणून त्याला शिक्षण नाही देणार का तुम्ही? गंगाला तुम्ही जरी न्याय नाही दिलात तरी तिला न्याय मिळवून द्यायला मी उभा आहे. कोणत्याही परिस्थितीत माझी मुलगी पळ नाही काढणार. प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणारी आहे. माझी मुलगी घरातून पार्वतीपुरमला गेली, माहिती आहे ना?
या मागे तुमचाच मुलगा कारणीभूत आहे. याच्याबद्दल तिला सत्य कळलं म्हणून गंगाला घराबाहेर काढून तिला पार्वतीपुरमच्या जंगलात पाठवून तिच्या मागे जाऊन यानेच तिला काहीतरी केलं. सांगा हो, माझ्या मुलीसोबत काय केलं? जिवंत आहे की मारून टाकलं? एवढ्या मोठ्या पापाची शिक्षा साधा जन्मात तुम्ही फेडू नाही शकणार. ओंकार, अरुणला तुमच्या गंगाला मारून असं काय मिळणार होत? गंगावर अरुण किती प्रेम करतो हे माहित नाहीये का तुम्हाला? अहो, परिस्थितीमुळे त्याने सीताच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणून तुम्ही काहीही बोलाल का त्याला? मग गंगा त्या जंगलात कशासाठी गेली सांगा ना तुम्ही? सतत गंगा देव देव करत असायची माहित नाही का? मग त्या गंगाला कोणतं कारण पाहिजे तिथल्या मंदिरात जाण्यासाठी सांगा. आणि आता ती देवाचा नवस फेडायला तिथल्या मंदिरात गेली आहे, ते बॅग मधून काहीतरी घेऊन गेली असं तुम्ही सांगितलं ना? तो नवस फेडायला जंगलामध्ये जावई बापू का नाही गेले तिच्या सोबत? त्यांचं सीतावर प्रेम आहे म्हणून प्लान करून त्यांनी तिला तिकडे पाठवलं आणि मारलंय. मी असं का करेन मला सांगा? मग तुम्ही तिला काही नाही केलं ना, मग घरात का नाही आली ती अजून? तुम्ही तुमची चूक लपवताय. माझ्या मुलीला काही झालं तरी तुम्हीच कारणीभूत असा. मला अजून शांत बसून चालणार नाहीतर अरुणवर गंगाच्या खुनाचा आरोप करतील. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, मी तुमची गंगा. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी थोडे दिवस देवाची सेवा करण्यासाठी मी हे घर सोडून दूर जात आहे आणि तेही माझ्या स्वखुशीने. माझ्या या निर्णयाला दुसरं कुणी कारणीभूत नाहीये. प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुमची गंगा. पाहिलं तुम्ही, हे पत्र गंगाने लिहिलं आणि तीच ठेवून गेलीये. आणि तुम्ही तुमच्या सोन्यासारख्या जावयावर संशय घेतला? माझा या पत्रावर विश्वास नाहीये. सगळ्यांचा विश्वास बसावा म्हणून ह्यांनीच हे पत्र लिहून ठेवलं असणार. हे पत्र दाखवून सगळ्यांना फसवू शकता पण मला नाही फसवू शकत. तुम्ही केलेली चूक मी जगासमोर उघड करेन. गंगा गायब होण्यामागे तुम्हीच कारणीभूत आहात हे मी सगळ्यांना सिद्ध करून दाखवेन. मुलीची शपथ घेऊन सांगतो मी हे सिद्ध करेन. अरे काय नका जाऊ, तुम्ही नका जाऊ प्लीज. बाबा ऐका ना प्लीज, जाऊ नका प्लीज. माझी मुलगी या घरात नसताना कशाला थांबू मी? या महालाचा आणि माझा काही एक संबंध नाहीये. जीवापेक्षा जास्त मी या कुटुंबावर विश्वास ठेवला होता पण या कुटुंबाने विश्वासघात केला माझा. आता तुम्ही पण बघा, मी दाखवून देईन अख्ख जग. माझ्या मुलीला जर काही झालं असेल ना तर त्याच तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. अरे जा, देवाला याच उत्तर द्यावं लागेल. जा 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 लागेल. जाऊ दे त्याला. सगळं माहित असतानाही चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाहीस गंगा. तू मला एकदा विचारलं असतंस तर मी तुला सगळं काही सांगितलं असत. पण सगळं माहित असताना सुद्धा मला काहीच न विचारता अशी का सोडून गेलीस गंगा?
सोडून जाण्याआधी मला एक तरी चान्स द्यायचा होतास गंगा, एक तरी चान्स द्यायचा होतास. खरंच किती जीव लावला होतास मला, मी तुझ्यापासून लपवायला नको होत. मला तुला सगळं सगळं काही सांगून टाकायला हवं होतं. मी नाही सांगितलं ही चूक माझीच झाली. मला मला माफ कर गंगा, तुला सगळं काही माहित असताना सुद्धा तुला मी माझा नवरा लंडनला असं खोट सांगितलं. माझ्या खोटेपणाचा तुला किती त्रास झाला असेल ग. माझ्या स्वार्थासाठी मी तुझं आयुष्य बर्बाद केलं. ज्या गंगाने मला या घरात आणलं आज तीच हे घर सोडून गेली. मला इथे राहायचा हक्कच नाहीये. मी सुद्धा हे घर सोडून जायला हवं. तुम्हीच मला म्हणाला होता हे घर सोडून जा. मी आता हे घर सोडून जाते. तू इथून कुठेही जायचं नाहीस. अरुणने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणून गंगा हे घर सोडून निघून गेली. पण अरुणने प्लॅन करून गंगाला या घरातून हकललं असा आरोप होता त्याच्यावर. अशा परिस्थितीत तू घर सोडलंस तर खरं काय घडलं हे सांगायला कुणीच उरणार नाही. तू या घरात राहावीस अशी माझी मुळीच इच्छा नाही. पण परिस्थितीच अशी उद्भवली आहे की तुला इथे राहावंच लागेल. तेवढ्यासाठीच मी तुला थांबायला सांगते. कुठे होतीस तू? गंगाने तुला इथे आणलं. गंगाने किती आणि काय काय केलंय तुझ्यासाठी. तिच्यासाठी तुला काही करावंसं वाटत असेल ना तर ती येईपर्यंत तू इथेच थांबून या कुटुंबाची काळजी घे. हे कुटुंब आनंदी होतं तेव्हा थांबली होतीस ना, आता ते दुःखात आहेत तर पळ काढतीस इथून. किती स्वार्थी मनाची बाई आहेस तू. तुला गंगा बद्दल खरंच काही वाटत असेल तर गंगा परत येईपर्यंत तू ह्या घरात थांबशील. तू थांबशील यावर विश्वास ठेवते.
मी भैरवी बोलते, मला तुझ्याशी एका विषयावर बोलायचंय. तुला नक्की कशाबद्दल बोलायचंय? तुझी एक वस्तू माझ्याकडे. तू कशी बाई आहेस हे मला चांगलंच ठाऊक आहे. तू काही विश्वास ठेवण्यासारखी बाई नाहीयेस. फोन ठेव. जर मी फोन ठेवला तर नुकसान तुझं आहे. काय बडबडतेस? मी एक व्हिडिओ पाठवते तुला, तो व्हिडिओ आधी बघ, मग तूच मला स्वतःहून फोन करशील. तुला भैरवीच्या पायाशी यावंच लागलं ना. हा तुला कुठे सापडला? तुला मी दिलेलं हे सुंदर गिफ्ट आहे. भैरवीशी जो कोणी वाद घालतो त्याला भैरवीच्या पायाशी यावंच लागत. हाच काळाचा नियम आहे. मला तुला भेटायला आवडेल. कुठे भेटायचं ते सांग, मी लगेच येतो. तू येऊ नकोस, मी येणार आहे महालात. त्या महालातून तू मला हकलवलं होतंस ना, त्याच महालात मला सन्मानाने परत घ्यायचं. ज्या ठिकाणी माझी अब्रू जाते त्याच ठिकाणी अब्रू कमावणारी मी आहे भैरवी. उद्या मी तुझ्या महालात येणार आहे. तुझं संपूर्ण कुटुंब मला बाहेर उभं हवं. माझ्या स्वागताच्या तयारीला लाग. याचा वापर करून त्या राजशेखर कडून तिन्ही कालचक्र त्याच्याकडून हिसकावणार आहे. ताई, गंगाचं मंगळसूत्र वारुळात पडलं होतं तेव्हा तुम्हीच येऊन तुमची मदत केलीत, पण आता गंगाच गायब आहे. तरी तुम्ही काही करत नाही. माझाच त्रास नाही तर तुम्ही सगळ्यांचा त्रास दूर करताना तुमच्याशिवाय या जगात माझं कोण आहे हो, सांगा ना ताई. गंगा तुरुंगामध्ये होती तेव्हा तुम्हीच विश्वास दिला होता की ती परत येईल म्हणून, पण आता तीच गायब झाली आहे. सांगा ना ताई, गंगा आहे की नाही? गंगा आहे, गंगा आहे, गंगा आहे म्हणता याचा आनंदच आहे, पण सांगा कुठे गेलीय आणि कधी येईल? मला भेटायचंय, सांगा ना कधी येईल ताई. ती ये गंगा ये, जिथे जायला नको होत तिथेच गेलीय ती. जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच गंगा नक्की ये. तिला शोधू नका तुम्ही, ती स्वतःहून परत ये. तुम्ही काळजी करू नका.
तुमच्या तोंडून हे शब्द ऐकले एवढंच पुरेसे माझ्यासाठी. माझी मुलगी येणार आहे, माझी गंगा येणार आहे, ती नक्की येईल. खूप खूप आभार आहेत तुमचे. हे देवा, मी खूप खूप आभारी आहे. हे देवा, खूप खूप आभार तुझे. धन्यवाद ताई. ताई, त्या दिवशी तुम्ही सांगितलं की गंगा जिवंत नाहीये, पण आज तर तुम्ही खोटं बोललात. तिच्या बाबांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणूनच असं बोललात ना? मी खोटं बोलत नाही, मी खरंच सांगते. गंगा येणार आहे, तिला जेव्हा यायचंय तेव्हा ती नक्की येईल. सरळ ती इथेच येईल, दुसरीकडे कुठेही नाही जाणार. थेट ती इथे येईल. सर, आम्ही फॉरेस्ट ऑफिसरच्या मदतीने संपूर्ण पार्वतीपुरम जंगल पिंजून काढलेलं आहे, पण गंगा कुठेच नाही सापडली. मला असं वाटतंय की त्या पार्वतीपुरमच्या जंगलामध्ये नसतील, त्यांना दुसरीकडे शोधायला पाहिजे.